या विठ्ठलरावांच्या जीवनातील या संघर्षमय काळाचे आणि त्यांच्या मानसिक स्थितीचे मानसिक संघर्षाचा आलेख आपण आता आपल्या या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. आपण पाहिले की चिंता, काळजा, यातना यांनी भरलेल्या या जगात एक वर्षभर रामदासाची सारखी धडपड सुरू होती. या काळात त्यांच्यावर खूप ताण पडला, अस्वस्थता वाढली आणि या स्थितीमध्ये त्यांच्या मनामधून एकच आक्रोश ध्वनी बाहेर पडू लागला, हे रामा, या दुःखातून बाहेर पडायला काही वाट आहे का? मनाला शांतता मिळेल, स्वस्थता मिळेल असे काही ठिकाण आहे का? हा आक्रोश रामरायाने ऐकला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये एक संदेश उमटला, निराश होऊ नकोस, माझ्यावर श्रद्धा ठेव, तुला मार्ग सापडेल. या स्थितीत एक घटना घडली. त्यांचे पिताजी जे स्वतः उच्च कोटीचे साधक होते म्हणा किंवा सिद्ध पुरुष होते, त्यांच्याकडे आले आणि त्यांनी रामदासाला राम नामाचा मंत्र दिला. श्रीराम, जय राम, जय जय राम या मंत्राचा अष्टो प्रहर आणि तिन्ही त्रिकाळ जप केल्यास शाश्वत सुखाची प्राप्ती रामराया तुला करून देईल असे आश्वासन पित्याने स्वानुभवावर आधारित असे आश्वासन दिले. स्वतःचा पिता हाच रामदासाचा गुरु बनला आणि या दीक्षेनंतर रामदासाची आध्यात्मिक प्रगती जोरात होऊ लागली. सांसारिक जीवनाच्या संकुचित दबक्यातून रामाने आपल्या दासाला बाहेर काढले होते आणि त्याच्यासाठी म्हणजे आपल्या भक्तासाठी रामरायाने एक मोठी योजनाही आखली होती. तो त्याला या जगाचा अनुभव करून देणार होता आणि या महासागरात पोहण्यासाठी पुरेशी शक्ती आणि धैर्य याची आवश्यकता आहे. त्या गुणांची प्राप्ती करून देण्यासाठी रामरायाने आपल्या देखरेखीखाली, आपल्या आश्रयाखाली आपल्या या अशिक्षित, अज्ञानी, अपरिपक्व अशा दासाला कडक शिस्तीचा जीवनक्रम आखून दिला होता. एका रात्री रामनामाच्या जपाच्या मधुर पानात निमग्न असताना रामदासाच्या म्हणजे आपल्या कथानायकाच्या अंतःकरणात अशी प्रेरणा झाली, हे रामा, तू सर्व समर्थ आणि अनिर्वचनीय प्रेम स्वरूप आहे. तुझ्यावर ज्यांनी भार टाकला त्यांना खऱ्या अर्थाने सुख समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. मग मी तुझ्या करुणेवर पूर्णतः अवलंबून का राहू? नाही, मी जे माझे माझे म्हणून उराशी कवटाळून बसलो आहे त्याचा त्याग करणे मला क्रम प्राप्त आहे. तूच रामराया आता माझे सर्वस्व आहे. तुझ्याशिवाय या जगात माझा कोणीही रक्षण करता नाही. मी अमुक करतो, मी तमुक करतो, हे माझे आहे, ते माझे आहे असे केवळ भ्रमानी आणि अहंकाराने मी बोलत होतो. पण जगात जे जे काही आहे त्याचा स्वामी तूच आहे आणि जगात जे जे काही घडते आहे त्याचा कर्ताही तूच आहे. तेव्हा रामराया, तुझ्या या दासाला आता तू मार्ग दाखव, ही प्रार्थना रामरायाने ऐकली. अतिशय
द्रवित अंतकरणानी केलेली प्रार्थना भगवंत ऐकतात. त्या प्रार्थनेमध्ये काय शब्द आहेत याला महत्व नाहीये. अंतकरण द्रवित असलेले पाहिजे ही त्या प्रार्थनेची मुख्य गरज आहे, अट आहे. रामदासाने एक दीर्घ निश्वास टाकला, सर्वस्व त्याग करावा आणि रामाचा शोध घेण्यासाठी संन्याशाच्या वेशात गृहत्याग करावा ही उर्मी त्याच्या अंतःकरणात उसळून आली. बुद्धाचं उदाहरण त्याच्या समोर होतं. सर्व संपन्न अशा राजमहालात आपल्या तरुण पत्नीला आणि गोजीरवाण्या मुलाला सोडून शाश्वत सत्याच्या आणि सुखाच्या शोधासाठी बुद्ध सिद्धार्थ गौतम राजवाड्याबाहेर पडला होता. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं गीतेमधलं वचन त्याच्या मनात उमटलं की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आणि मनाचा निर्धार झाला पहाटे 5 वाजता रामदासाने संसाराला अखेरचा राम राम ठोकला. संसाराची आसक्ती त्याच्या मनातून नाहीशी झाली होती. आपलं म्हणायचं कोणाला एका रामाशिवाय असं कोणी उरलं नव्हतं. काया वाचा मन ही त्या प्रेममय दयाघन शाश्वत स्वरूप रामरायाच्या चरणाशी अर्पण झाली होती. रामदासांनी घर सोडलं आणि मंगलोर स्टेशनवर जाऊन जी गाडी उभी होती, जो डबा समोर आला आणि जो बाकडा रिकामा दिसला त्यावर जाऊन तो बसला. ती गाडी कुठे जाणार, त्या ठिकाणी गेल्यावर काय करायचं याविषयी त्याच्या मनामध्ये कुठलाही नियोजन किंवा बेत नव्हता, कार्यक्रम नव्हता. सर्व काही रामच ठरवणार आहे हे त्याला पक्कं माहिती होतं. ही त्याची धारणा होती. ती गाडी सुटली आणि गाडीमध्ये त्याला एक साधू भेटला. ती पण रामरायाचीच योजना. तो त्या गाडीने ते दोघंजण त्रिचनापल्लीला गेले. त्रिचनापल्लीला गेल्यानंतर तिथून पायी ते श्रीरंगमला गेले. श्रीरंगमला देवदर्शनं केली आणि तिथे असलेल्या एका तलावामध्ये रामदासांनी स्नान केलं. आपली जी पांढरी वस्त्र होती गृहस्थाची ते कावेरीला अर्पण केले. कावेरी नदी होती तिथे, कावेरी नदीला अर्पण केले, नमस्कार केला आणि भगवी वस्त्र संन्याशाची धारण केली आणि भगवंताला रामाला पुढील प्रार्थना केली की अखिल जगताच्या रक्षणकर्त्या अमित प्रेममय कृपाळू दयानिधान रामराया, केवळ तुझ्याच आज्ञेने तुझ्याच इच्छेने तुझ्या या दासानी रामदासाने आज संन्यास धर्माचा स्वीकार केला आहे. तुझ्या नावाने त्याने संसाराचा त्याग केला आहे. आपले सर्व भाव बंधन नातीगोती तोडून टाकली आहेत. तुझ्या या दीन भक्तावर तुझा कृपावर्षाव नित्य होत राहो. नवा जन्म नवे जीवन आणि त्यात रामाच्या मधुर प्रेमाची भर यांच्या सळसळत्या लहरींनी रामदासाच्या धडपडत्या अंतरात्म्याला शांतीची शीतलता लाभली. रामदासाच्या मस्तकाला रामरायाचा करस्पर्श झाल्यासारखा वाटला. हे रामा तुझा जय जयकार असो. रामाकडून त्याला आशीर्वाद मिळाला. अंतःकरणामध्ये शब्द उमटले की मी तुला मार्ग दाखवीन, मी तुझा मार्गदर्शक आहे, मी तुला अभय देतो, सदैव माझी भक्ती कर, तुझे नाव आता रामदास
याच नावाने तू सर्व जगात विख्यात होशील। होय रामदासा, होय रामदास, प्रेमाची मूर्ती आणि दयेची पूर्ती करणारा मूर्तिमंत असा जो राम आहे त्याचा दास होणे हा केवढा मोठा अधिकार आहे। रामदास वाट चालू लागला, वाटेवर 9-10 साधू एकतारी आणि चिपळ्या घेऊन अतिशय गोड भजन करत होते। त्यांचं भजन ऐकत रामदास तिथे थांबला। काही वेळाने भजन संपलं आणि त्या साधूंनी आपल्या भिक्षापात्रात पडलेले पैसे बघितले, कारण त्यांना भूक लागली होती। काही पैसे नाही, 2-3 पैशाची नाणी त्या वस्त्रावर पडलेली त्यांना दिसली आणि ते दुःखाने उद्गारले की सकाळपासून आम्ही परमेश्वराचं भजन करतो आहोत, आमच्या पोटात भुकेने कावळे ओरडत आहेत आणि एवढ्याशा या भिक्षेवर आमचं कसं होणार, या सगळ्या भजनाची किंमत केवळ 2-3 पैसेच व्हावी का रामराया? रामदासाने त्यांच्या प्रश्नाला तात्काळ उत्स्फूर्त उत्तर दिलं की नाही बंधूंनो, रुपये आणि पैमध्ये तुम्ही केलेल्या भजनाची किंमत होऊ शकत नाही। परमेश्वराच्या दयेची आणि प्रेमाची पाखर आपल्यावर सदोदित असते, त्याच्यावर जे कोणी आपला भार टाकतात त्यांना तो कधीही अंतर देत नाही। तुम्हाला आवश्यक असलेला पैसा त्याने माझ्याद्वारे तुमच्याकडे पोहोचवण्यासाठी दिलेला आहे। त्या काळात 1 रुपयाची जी भिक्षा रामदासांनी त्यांच्या पात्रात टाकली ती खूप मोठी होती। ते साधू आश्चर्याने स्तिमित होऊन त्यांच्याकडे नुसते टकमका पाहत राहिले, त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले। ते रामाला म्हणाले, परमेश्वरा तुझी करणी अगाध आहे, क्षमा कर, आम्ही तुझ्या कृपेविषयी संशय घेतला, तुझ्या प्रेमावर शंका घेतली, यापुढे आम्ही अशी चूक कधी करणार नाही। त्यानंतर ते साधू निघून गेले आणि रामदासांनी आपल्या लोट्यात त्यावेळेला पाहिले तर भिक्षा म्हणून त्याला 7-8 पया पडलेल्या दिसल्या। रामदासाला ते पैसे बघून खूप आनंद झाला, कारण भिक्षेवर केलेली ती पहिली कमाई होती, त्याच्यातून त्याने केळी विकत घेतली आणि आपली भूक भागवली। अशा प्रकारे श्रीरंगम सोडून पुन्हा रेल्वे प्रवास करायला निघालेला रामदास, त्याला पुन्हा एक साधू भेटला वाटाड्या आणि तो म्हणाला की, रामदासाला त्याने विचारले की तुम्हाला कुठे जायचंय? रामदास म्हणाला की माझा मार्ग राम ठरवतो आणि त्यांनी तुला वाटाड्या म्हणून माझ्याकडे ज्या अर्थी पाठवलेला आहे त्या अर्थी कुठे जायचं हे तुला माहीत असलं पाहिजे। तेव्हा तो साधू म्हणाला की मी रामेश्वरमला जात आहे, तूही माझ्याबरोबर चाल। ते दोघं जण रामेश्वरमला गेले। रामेश्वरमला पोहोचल्यावर तिथलं स्थान दर्शन स्थळ दर्शन करून ते लोक एक दिवस तिथल्या धर्मशाळेत मुक्काम करून मदुरेला धनुषकोडीला गेले। धनुषकोडीला भारताचं शेवटचं टोक अशा स्थानावर उभं राहिल्यानंतर सागराकडे बघितल्यावरती रामदासाला भावनांचा ओघ दाटून आला। तो अशासाठी की याच स्थानावरून राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्र सीतेला सोडून आणण्यासाठी वानर सैन्य घेऊन लंकेला गेले। त्या भूमीचं रामदासांनी दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे धनुषकोडीला एक दिवस राहून पुन्हा रामेश्वरला परत आले। रामेश्वरला आलेले आल्यानंतर आपल्या जवळचे जेवढे म्हणून 25 रुपये घरातून घेऊन निघाले होते त्यातले 1-2 रुपयेच खर्च झाले होते। आपल्या बरोबर असलेल्या साधू रामला रामदासांनी ते सगळे पैसे दिले आणि सांगितलं की हे पैसे सुटे करून घ्या आणि हे जे याचक बसलेले आहेत
रामेश्वरमच्या मंदिराच्या बाहेर त्या सर्वांना ते पैसे दान करून टाका. सगळे पैशांपासून रामदासांनी आपली मुक्तता करून घेतल्यावरती त्याला अपूर्व आनंदाचा लाभ झाला. पुन्हा ते दोघं जण रेल्वेत बसले, वाटेत एक स्टेशन आलं, तेव्हा त्यांच्या सोबतीला असलेला तो वाटाड्या साधुराम म्हणाला की या स्टेशनवर मी उतरतो कारण माझं गुरुस्थान जे आहे ते इथे आहे आणि मला गुरूंच्या दर्शनासाठी जायचं आहे. आपण स्वतः पुढे जा, ही गाडी पुढे चिदंबरमला जाईल. चिदंबरम हे एक दक्षिणेतलं फार मोठं नटराजाचं देवस्थान आहे. त्याचं दर्शन घ्यायची सूचना देऊन सल्ला देऊन तो वाटाड्या साधू उतरला. चिदंबरमला रामदास उतरले. कुठे जायचं माहीत नव्हतं. गाडीतून उतरलेल्या यात्रेकरूंचा ओघ ज्या दिशेने चाललेला आहे त्या दिशेने ते निघाले. चिदंबरमच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ म्हटलं तर तिथे चार आणे फी होती. त्या काळात सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते समोरच्या एका ओट्यावरती रामनामाचा जप करून बसलेले असताना तिथे एक भक्त आले. त्यांच्या चेहऱ्यावरची अपूर्व शांती आणि तेज बघून ते भारावले. त्या भक्ताने म्हटलं की मी जवळच्या गावातला राहणारा भक्त आहे, मी नेहमी इथे येतो, आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर माझ्याबरोबर चला. रामदासाचंही चाराणे खर्चून त्याने तिकीट काढलं. चिदंबरमचं दर्शन झालं. त्यानंतर त्यांनी काही फळं रामदासांना आणून दिली. ती खाऊन रामदासांनी भूक भागवली आणि तिथून पुन्हा रेल्वेत पुन्हा बिन तिकिटाचा प्रवास. वाटेमध्ये दोन तरुण भेटले. आता ही गाडी कुठे जाणार होती तर तिरुवन्नमलई नावाच्या गावी रामदासाचा प्रवास सुरू झाला. वाटेमध्ये दोन तरुण मुलं त्यांच्या समोर बसलेली होती आणि ते इंग्लिशमध्ये एकमेकांमध्ये बोलत होते नेहमीप्रमाणे की बघा धडधाकट माणूस दिसतो आणि हा आपली जबाबदारी सोडून भिक्षेवर निर्वाह करत आहे, भार होऊन राहिलेला आहे, रिकाम टेकडा आहे, आळशी आहे. रामदासाला ते सर्व कळत होतं. शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून रामदास त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागले की तुम्ही म्हणता ते सर्व खरं आहे परंतु परिस्थितीने माझ्यावरती असा काही योग आणलेला आहे की मी ईश्वर दर्शनाच्या आशेने वेडा होऊन आपला सर्व संघ परित्याग करून तीर्थयात्रेला निघालेलो आहे. ते तरुण ओशाळले. त्यांनी थोडासा प्रश्नोत्तर झाल्यावरती त्यांना रामदासाच्या प्रामाणिकपणाविषयी खात्री पटली. थोडीशी फळफळावर घेतली रामदासाला त्यांनी दिली आणि ते उतरून निघून गेले. पुन्हा एकदा तिरुवन्नमलईला स्टेशनवरती उतरल्यावरती रामदासाला एक साधू भेटले. त्या साधूच्या ओळखीच्या एका सोनाराकडे तो साधू रामदासाला घेऊन गेला. त्या सोनाराच्या ओट्यावरती दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तो साधू रमण आश्रम तिरुवन्नमलईला जो आहे तिथे रमण महर्षी या महान संतांच्या दर्शनाला घेऊन गेला. रामदास रमण महर्षींच्या समोर हात जोडून वंदन करून उभे राहिले आणि प्रार्थना करू लागले की महाराज आपल्या समोर एक आपला नम्र सेवक उभा आहे, त्याच्यावर दया करा, आपला आशीर्वाद त्याला लाभो, एवढीच त्याची प्रार्थना आहे. रमण महर्षींची नजर शून्य शून्य नजर अनंतात लागलेली होती. त्यांचं परब्रह्माशी तादात्म्य झालेलं होतं. लौकिक व्यवहारामध्ये त्यांना काहीही रुची नसायची, परंतु आपले सुंदर नेत्र रामदासावर स्थिरावून काहीही न बोलता
त्यांनी रामदासावरती कृपेचा वर्षाव केला आणि आपला आशीर्वाद आहे अशा प्रकारे दर्शवणारी मान हलवली। रमण महर्षींचा रामदासावर हा झालेला शक्तिपात रूप कृपा वर्षावच होता। रामदासाच्या मनातून आणि शरीरातून एक अपूर्व अशी हर्षाची लहर चमकून गेली। त्याचे संपूर्ण शरीर आनंदाने हेलकावू लागले, थरथरू लागले। हे राम, तुझे प्रेम अनिर्वचनीय आहे। त्या महात्म्याचा म्हणजे रमण महर्षींचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी रामदासांनी तिरुवन्नमलई सोडून जगन्नाथपुरीकडे प्रयाण केलं। जगन्नाथपुरीची दर्शन झाल्यानंतर कलकत्त्याला, कलकत्त्याच्या प्रवासामध्ये गाडी जेव्हा कलकत्ता स्टेशनात शिरली तेव्हा तिकीट कलेक्टरने तिकीट मागितल्यावरती रामदासाने जाहीर केले की आम्ही साधू लोक आहोत, आमच्याकडे तिकीट नाही। तेव्हा इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या त्या रामदासाला तिकीट कलेक्टरने विचारलं की तुम्ही मग असे का सुविद्य दिसता, सुशिक्षित दिसता, इंग्लिश बोलताय, तुम्ही घर सोडून असे का फिरत आहात? रामदासाने सांगितलं की ईश्वराच्या शोधात, इन क्वेस्ट ऑफ गॉड। तिकीट कलेक्टर म्हणाला की ईश्वर तर सगळीकडे भरून उरलेला आहे, तो तुम्हाला घरातही भेटला असता। रामदास म्हणाले, होय बंधू, हे खरे आहे, परंतु तो सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे कणाकणामध्ये। याचा अनुभव घेण्यासाठी मी गावोगावी फिरत आहे, तीर्थक्षेत्रात फिरत आहे। तिकीट कलेक्टर म्हणाला की मग तो इथेही असला पाहिजे, इथे आहे तर तो मग कुठे आहे, तुम्हाला दिसतो आहे का? रामदास हसून म्हणाले, हो, तो माझ्या समोरच उभा आहे, तो माझ्याकडे तिकीट मागतोय। असं म्हणून रामदासांनी त्याच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श केला, हे दाखवून देण्यासाठी की हाच ईश्वर आहे, इथेच ईश्वर आहे। आणि त्या तिकीट कलेक्टरला अपूर्व आनंदाभूतीचा, शांतीचा प्रत्यय आला आणि तो सद्गदित झाला, त्यांनी त्यांना सोडून दिलं। कलकत्त्याला कालीघाट आणि दक्षिणेश्वर काली मातेचं दर्शन घेतलं। ज्या खोलीमध्ये परमहंस रामकृष्ण राहत होते त्या खोलीचं दर्शन घेतलं, दोन दिवस तिथे राहिलं, तिथल्या भक्तांच्या प्रेमाचा अनुभव घेऊन रामदास पुढे गया, काशी, झाशी असा प्रवास करत झाशीला पोहोचले। झाशीला स्टेशनवरून बाहेर पडून एका ठिकाणी केळी घेत असताना कोणीतरी त्यांच्या खांद्याला स्पर्श करून आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे असं त्यांना कळलं। तेव्हा एक माणूस रामदासाला म्हणाला की आपल्याला आमचे मालक बोलवतात आहेत। त्याच्या मागोमाग रामदास गेले। त्या मालकाचं नाव महादेव प्रसाद। महादेव प्रसादने आपल्या घरी नेऊन त्यांची खूप सेवा केली, त्यांना ओरछा येथे नेलं, तिथलं राम मंदिराचं दर्शन, काही दिवस रामदास तिथे राहिले आणि पुन्हा झाशीला आले। आणि मग तिथे महादेव प्रसाद यांच्या मित्रमंडळामध्ये खूपसा सत्संग होऊन शेवटी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीला जायचा त्यांचा बेत ठरला। आणि एक जण रामकिंकर नावाचा सज्जन रामदासाच्या बरोबर आला, त्यांनी हिमालयाची यात्रा केली। हिमालयाच्या यात्रेतून मथुरा परत येऊन मथुरा, गोकुळ, वृंदावन असा प्रवास झाला। त्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर एक सहप्रवासी होते व्यापारी, त्यांचं पाकिट मारलं गेलं, ते खूप दुःखी झाले। रामदासांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, जे झालं ते झालं, पण त्याच्या मनाला शांती लाभे ना, तो म्हणाला मी तक्रार करतो। रामदासांनी सांगितलं की बंधू, तक्रार करू नकोस। परंतु त्याने ऐकलं नाही आणि त्यानंतर पोलीस चौकशी आली, डब्यातल्या सगळ्या लोकांची मोजकी तपासली गेली,
एका माणसाकडे 200 रुपये सापडले, ते पोलिसाने आपल्याजवळ ठेवून घेतले. त्या माणसाने सांगितलं की हे माझ्याबरोबर असलेल्या माझ्या सगळ्या सवंगड्यांचे सोबत्यांचे पैसे माझ्याकडे ठेवायला दिलेले आहेत. शेवटी तासभर तो सगळा प्रकार झाला, गाडी पण सुटली नाही. त्या पोलिसाचं समाधान झालं की चोर जो आहे तो इथे नाही आहे. त्यांनी त्या माणसाचे जवळचे 200 रुपये परत केले आणि मग गाडी सुटली. पण सगळ्या प्रकरणात सगळ्यांनाच मनस्ताप झाला आणि त्या व्यापाऱ्याला ज्याचे पैसे गेले होते त्याला तर खूपच झाला. तो रामदासाकडे वळून म्हणाला की बंधू महाराज, आपण जे सांगत होतात की तक्रार करू नको तेच योग्य होतं. कारण नसताना सगळ्यांना त्रास झाला, माझे पैसे मिळाले नाही ते नाहीच. रेल्वेने रामदास जुनागडला आले. जुनागडहून द्वारका, द्वारकेहून मुंबई, मुंबईहून नाशिक, नाशिकहून पंढरपूर, पंढरपूरहून मग पांडुरंगाचं दर्शन घेऊन काही दिवस राहून त्या तीर्थक्षेत्राचा जो नाम साधनेचा आणि भजनाचा आनंद आहे, कीर्तनाचा आनंद आहे, प्रवचनाचा आनंद आहे, तो सगळा लुटून पायी प्रवास करत रामदास विजापूरला आले. विजापूरला सुद्धा त्यांनी गोल गुंबज वगैरे इत्यादी स्थान दर्शन करून ते अंतिमतः हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमात येऊन थांबले. सिद्धारूढ स्वामी त्यावेळेला होते देहामध्ये. त्यांच्या आश्रमात राहून सत्संगाचा आणि ज्ञानाचा खूप लाभ झाला. घरच्या लोकांना कळलं, त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली. कारण हुबळी आणि त्यांचं जे स्थान आहे मंगळोर ते काही फार लांब नव्हतं. त्यांची बातमी घरी पोहोचली, कुटुंबीय त्यांना घ्यायला आले. कुटुंबियांनी पत्नीनी आपलं म्हणणं सिद्धारूढ स्वामींसमोर मांडलं आणि सिद्धारूढ स्वामींनी त्यांना आज्ञा केली की आपण पुन्हा आपल्या घरी जावे. अशा रीतीने ईश्वराच्या शोधात अंगीकारलेल्या या महाप्रवासाची सांगता काही अंशी किंवा एक टप्पा इथे पूर्ण होतो. या प्रवासात रामदासाला खूप विचित्र आणि मनोज्ञ अशा प्रकारचे अनुभव आले. एक अनुभव आपण इथे पाहू आणि मग पुढे जाऊ. कलकत्त्याला येत असताना वाटेमध्ये एक अँग्लो इंडियन तिकीट कलेक्टरने त्यांना गाडीतून उतरवलं आणि सांगितलं की तुमच्याकडे तिकीट नाही आहे, तुम्हाला प्रवास करायचा अधिकार नाही आहे. म्हणून बरोबर 7-8 साधू होते. त्रास देण्याच्या हेतूने त्या सगळ्यांना खाली उतरवलं. थंडीचे दिवस होते. एका ठिकाणी बसा म्हणाले, पुन्हा म्हणाले इथे नका बसू, तिथे बसा, तिथे नका बसू, तिथे 4-5 वेळा उठवल्यावरती साधू कुरकुर करू लागले. रामदास म्हणाला की नाही, थंडीमध्ये आपल्याला व्यायाम व्हावा, आपले सांधे मोकळे व्हावे, शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी, म्हणून रामरायाच आपल्याकडून हे सगळा व्यायाम करून घेत आहे. एक प्रकारचा संतांच्या ठिकाणी असलेल्या अप्रतिकाराचं हे उदाहरण, हे लक्षण रामदासाच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तेव्हा या उत्तराने त्याच्या बरोबरच्या साधूंचं समाधान झालं नाही. एक साधू राम म्हणाला की माझ्यासारख्या अज्ञ साधूला तुमचे तत्वज्ञान समजणं फार कठीण आहे. हा संवाद चालू असताना तो तिकीट कलेक्टर पुन्हा आला. त्याच्या हातात कंदील होता. पूर्वीच्या काळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या हातात रात्रीच्या वेळेला एक विशिष्ट प्रकारचा कंदील असायचा. आता तो बहुतेक वस्तुसंग्रहालयातच बघायला मिळेल, म्युझियम मध्ये. त्याने त्या कंदिलाचा प्रकाश प्रत्येक साधूच्या तोंडावरती टाकून त्यांचा अपमान करीत प्रश्न विचारला की तुमच्याकडे काय आहे ते मला बघायचं आहे. साधुरांची बॅग आणि पितळी लोटा त्या तिकीट कलेक्टरने
जप्त करून घेतला. रामदासाने आपली बॅग पुढे केली तेव्हा त्या बॅगेतून पुस्तकांचे बोचके आणि ॲल्युमिनियमचं भांडं खाली पडलं. तेव्हा तो तिकीट कलेक्टर म्हणाला की या बॅगेत तर काहीच दिसत नाहीये. रामदासाकडे दृष्टी वळून तो म्हणाला की तुमच्याकडे काय आहे या दोन्ही वस्तू. रामदास म्हणाला की ही सगळी बॅग बंधू तुझीच आहे, तू पाहिजे तर घेऊन जा, माझी त्याच्यावर कधीच मालकी नव्हती. तेव्हा त्या बॅगेची सर्वासर्व करताना त्या पिशवीतून बायबलचा नवा करार खाली पडला. त्या पुस्तकावरचं नाव जेव्हा टीसीने वाचलं तो ख्रिश्चन होता. त्याने रामदासाला प्रश्न विचारला की हे बायबल घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तर साधू आहात, हिंदू साधू. रामदास उत्तरला काय करायचं आहे, सर्व काही करायचं आहे. तुमची ख्रिस्तावर श्रद्धा आहे? रामदास म्हणाला का नसावी, ख्रिस्त हाही परमेश्वराचा अवतार आहे, देवदूत आहे आणि मनुष्याच्या उद्धारासाठीच त्याने आपलं जीवन वेचलं. हे उत्तर त्या तिकीट कलेक्टरला अंतःकरणाला जाऊन भिडलं आणि रामदासाच्या जवळ येऊन तो अतिशय नम्रतेने म्हणाला की महाराज, मी आपल्याला ओळखलं नाही, आपण माझ्याबरोबर चलावं. आपल्याबरोबर असलेले जे साधू आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. ते दोघं ऑफिसमध्ये गेले सगळेजण. ऑफिसवर बसल्यावरती त्या तिकीट कलेक्टरनी चहा मागवला. रामदासांनी नम्रपणे सांगितलं की मी चहा वगैरे काहीच पीत नाही. परंतु त्या तिकीट कलेक्टरने त्यांचा योग्य तो आदर सत्कार करून पुढच्या गाडीमध्ये त्यांना बसवून दिलं. पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि दक्षिणाही दिली. विविध प्रकारच्या अशा अनुभवातून जात असताना आपण मगाशी पाहिलं की हुबळी येथे ते येऊन सिद्धारूढ स्वामींच्या आश्रमामध्ये त्यांच्या कुटुंबियांशी भेट करते झाले. या प्रवासामध्ये आलेल्या अनुभवांनी एक प्रकारची परिपक्वता रामदासाच्या ठिकाणी प्रकट झाली होती. त्यांच्या पत्नीबरोबर मंगलोरला आल्यानंतर त्यांनी घरी जायचं नाकारलं आणि कदरी नावाच्या पर्वतावर मंगलोरच्या जवळ आहे तिथे आपलं वास्तव्य ठेवलं. काही महिने किंवा वर्षभर ते तिथे राहिले. तिथे त्यांनी केलेली जी चिंतन आहेत ती त्यांच्या डायरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ती आपल्याला सुद्धा मार्गदर्शक आहेत. त्यानंतर 1931 साली रामदास हे मंगलोरला आले, कांचनगडला आले. कोणीतरी भक्तांनी त्यांना आश्रम स्थापन करण्यासाठी मोठी जमीन दान दिली. त्या जमिनीवरती आनंद आश्रमाची उभारणी झाली आणि सुरुवातीला आपण म्हटलं त्याप्रमाणे रामदासांनी संकल्प केला होता की या आश्रमात जो कोणी येईल तो आपलं दुःख विसरून जाईल आणि राम नामाच्या रामरसामध्ये अमृतमय अशा या आनंदामध्ये पोहत राहील आणि इथून आपल्या घरी जातानाही रामनामाचीच आवड आपल्या बरोबर घेऊन जाईल. रामदास, स्वामी रामदास यांनी स्थापन केलेला हा आश्रम अतिशय सुंदर आहे. याचं एक आणि वैशिष्ट्य आहे, विश्व बंधुत्वाच्या भावनेतून हा आश्रम स्थापन केला आणि विश्व बंधुत्वाची भावना आणि रामनामाचा साधनेचा प्रसार सगळ्या जगात व्हावा या निमित्ताने स्वामी रामदासांनी युरोप, अमेरिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा भेटी दिल्या आणि आपला शिष्य संप्रदाय तिकडे सुद्धा वाढवला.
आज सुद्धा आपल्याला आश्रमामध्ये बरेचसे 50-60 अशा संख्येने फॉरेनचे म्हणजे विदेशी प्रवासी आलेले दिसतात, भक्त मंडळ आलेले दिसतात. ते सगळे लोक आश्रमातल्या दिवसभराच्या कार्यक्रमात भाग घेतात. त्यांना आपल्याकडचं जेवण जेवता येत नाही तरी प्रयत्न करतात. मला आठवतं एका भेटीमध्ये माझ्या समोर एक मेक्सिकोमधली महिला बसली होती आणि तिला सांबार भात खाता येत नव्हता. तिने पोळीचा तुकडा तोडून त्याचा चमचा केला आणि त्या चमच्यामध्ये जेवढा सांबार भात येईल तो घेऊन ती खात होती. दुसरी अडचण या लोकांना आपल्याकडचा स्वयंपाक, आपलं जेवण खूप तिखट लागतं, म्हणून त्यांच्यासाठी फक्त मीठ आणि हळद घालून केलेलं सांबार आणि इतर भाज्या असतात. परंतु खूप मोठ्या संख्येने ही मंडळी तिथे येतात. आश्रमामध्ये त्यांना त्यांच्या पद्धतीने सगळी सोय दिली जाते. जी सोय त्यांना असते तीच आपल्यालाही मिळते, कुठेही भेदभाव नसतो. दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे केरळ प्रांतात असलेल्या या आश्रमामध्ये रामदासांच्या समाधी मंदिरामध्ये जी आरती होते ती मराठीत असते आणि ही विदेशी मंडळी सुद्धा त्या आरत्या मराठीत म्हणतात. आता मला आश्चर्य, पहिल्या भेटीमध्ये माहिती नव्हतं किंवा कल्पना नव्हती. माझ्या शेजारी एक उंच असा ब्रिटिश माणूस उभा होता आणि तो आरती झाल्यानंतर शेवटची जी प्रार्थना आहे, धन्य धन्य हो प्रदक्षिणा किंवा प्रार्थना ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, हे मराठीत म्हणत होता. मला आश्चर्य वाटलं, म्हणून मी त्याच्या हातात असलेल्या छोटीशी पुस्तिका होती तिच्या डोकावर, त्यात इंग्लिशमध्ये म्हणजे रोमन लिपीमध्ये मराठी प्रार्थना लिहिलेली होती आणि ते लोक मनापासून ते बोलतात. संतांनी घालून दिलेली जी शिस्त आणि घडी असते ती कशी अबाधित राहते, तिच्यामध्ये कुठलाही प्रत्यवाय अडचण येत नाही, बाधा येत नाही, याचं हे एक सुंदर उदाहरण आहे. याच आश्रमात राहत असताना माता कृष्णाबाई पापा रामदासांच्या आश्रयाला आल्या, त्यांची सुद्धा समाधी तिथे आहे. यांना अकाली वैधव्य आलं आणि दोन मुलांना लेकरांना घेऊन त्यांच्या सासरच्या मंडळींना सोडून त्या रामदासांच्या पापाजींच्या त्यांना पितृस्वरूप गुरुस्वरूप मानून तिथे आश्रयाला आल्या. रामदासांनी दाखवलेल्या मार्गावर साधना करून त्या सुद्धा सिद्धावस्थेत साक्षात्कारित होऊन त्या पदावर चढल्या आणि रामदासांच्या नंतर त्यांनी आश्रमाची उन्नती आणखी केली. त्यानंतर सच्चिदानंद स्वामी हे तिसरे स्वामी तिथे गादीवर आले, त्यांची सुद्धा समाधी तिथे आहे. आश्रमाचं वर्णन खूपच सुंदर अशा एकाच शब्दात करता येईल. सर्व सेवक वर्ग आणि पदाधिकारी अतिशय प्रेमळ आहेत. महाराष्ट्रातूनही आता बरेचसे लोक जायला लागलेले आहेत. जायच्या आधी त्यांना आनंद आश्रम ORG नावाची त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती आधी ईमेल दिलेला असला म्हणजे आपली ते सोय करतात, आपल्याला कळवतात आणि सगळी व्यवस्था तिथे होते. कुठल्याही गोष्टीची अडचण किंवा कमतरता नाही. हेतू आहा की तिथे माणसांनी यावं, साधकांनी यावं, 4-8 दिवस राहावं आणि उत्तम प्रकारे नामस्मरण करावं. जी अपेक्षा गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांची, ब्रह्मचैतन्य महाराजांची आहे, तीच व्यवस्था तिथे सुद्धा आहे आणि हे सर्व निःशुल्क आहे. कुठल्याही खोलीला भाडं नाही आहे आणि जेवणाला चहा कॉफी तर दिवसभर असते. 5:00 वाजेपासून जे सुरू होतं ते 6:00 वाजेपर्यंत दिवसभर चहा कॉफी मिळत राहते. कुठल्याही गोष्टीला अटकाव नाही आहे, नियमांचा जाच नाही आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या आश्रमाचं कार्य चालतं. अंतिमतः स्वामी रामदासांचं आशीर्वचन आपण उद्धृत करूया. आपल्याला स्वामी आशीर्वाद देतात की तुमचे अंतःकरण सदा सर्वदा अमृतमय म्हणजेच गोड अशा रामनामाने भरून राहो, तुम्हाला आनंद समाधान व शांती लाभो. ओम श्रीराम, जय राम, जय जय राम.
ओळख संतांची या उपक्रमामध्ये हे पुष्प जोडत असताना शेवटचे 2 मिनिटं परिहार म्हणून देत असताना विशेष मी ऋण उल्लेख करीन संतोषजी गोडबोले यांचा आणि माझे परममित्र व मार्गदर्शक श्रीयुत दिनकर अंबादास जोशी उपाख्य नर्मदा प्रसाद ज्यांच्यामुळे मी नर्मदा परिक्रमा केली, ज्यांच्यामुळे मला गीतेचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आणि ज्यांच्यामुळे मला आषाढी कार्तिकी वारकरी वारी महामंडळाचा सुद्धा परिचय झाला, या दोघांना वंदन करून ओळख संतांची या कार्यक्रमामध्ये शेवट करतो। ओळख हा शब्द फार महत्त्वाचा, ज्यांनी कोणी हा उपक्रम कल्पिला, योजला आणि तो प्रत्यक्षात आणला त्यांनी हा ओळख शब्द खूपच सुंदर वापरलेला आहे। आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला हो त्यांना मी पाहिलंय, हो मी त्यांच्याशी बोललोय, हो एक दोनदा आमची भेट झालेली आहे, हे सगळ्या गोष्टी ओळख या सदरात येत नाही। ओळख या शब्दाने आपल्याला समीपता, साधर्म्य, समर्पण, निरपेक्षता या 4-5 शब्दांची जोड मिळते। ओळख आपण करून घ्यायची आहे। आतापर्यंत मी स्वामी रामदासांचं चरित्र वाचलं होतं, पण ज्या वेळेला बोलण्याची संधी मला प्राप्त झाली किंवा वेळ आली त्यावेळेला ज्या श्रोत्यांनी इतक्या वक्त्यांच्या मुखाद्वारे इतक्या संतांची ओळख करून घेतलेली आहे त्या श्रोत्यांच्या समोर आपल्याला बोलायचं आहे म्हटल्यावर विशेष जबाबदारीने खऱ्या अर्थाने स्वामी रामदासांची ओळख करून घ्यायची जबाबदारी, नैतिक जबाबदारी आधी माझ्यावर आली, ती ओळख मी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग ओळख करून देणारा या भूमिकेतून त्या स्वामी रामदासांची ओळख मी आपणा सर्वांना करून दिलेली आहे। आता आपल्याला ओळख झालेलीच आहे, गुरुतत्वाची ओळख झालेली आहे, कारण संतांची नावं वेगवेगळी आहेत परंतु गुरुतत्व हे सर्वथा एकच आहे। त्या गुरुतत्वाला प्रणाम करून मी माझे 2 शब्द थांबवतो। ओम श्रीराम, जय राम, जय जय राम, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।